नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। ज्या साखर सम्राटांचा पदवीधरांशी काही संबंध नाही अशांना भाजप आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। या दोन उमेदवारांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची फसवणूक केली। ज्यांना पदवीधरांचे प्रश्न माहीत नाहीत ते काय मत मांडणार? खुद्द अजित पवारांचा जुन्या पेन्शनला विरोध आहे आणि पदवीधर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी जुनी पेन्शन आहे, त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार पदवीधरांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत। दोन साखर सम्राटांनी सर्वांना लुटलं, अशा साखर सम्राटांना या निवडणुकीत पराभव करा। पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी केली टीका। पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही पदवीधरांच्या हक्काधिकारासाठीची निवडणूक आहे, ही काय साखर कारखानदाराची निवडणूक नाही। दोन साखर कारखानदार त्यांच्या पैशाच्या संपत्तीच्या बळावरती पदवीधर मतदारसंघामध्ये उतरलेले आहेत, हस्तक्षेप करत आहेत आणि हे अत्यंत धोकादायक आहे। कारण यांचं आयुष्य काटा मारण्यात गेलं, शेतकऱ्यांना शासनाला लुटण्यात गेलं। या दोन्ही साखर कारखानदारांनी कधीही कोठेही यावं आणि किमान 10 मिनिटं पदवीधरांच्या प्रश्नावरती बोलावं, हे पदवीधरांच्या प्रश्नावरती बोलू शकत नाही। ह्यांचं पदवीधरांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही आणि म्हणून जे पदवीधरांचे प्रश्न आहेत, पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न आहे, अनुदानाचा प्रश्न आहे, सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना शासनाने कायम सेवेत केलं पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, विनानुदान धोरण बंद करून 100% अनुदान मिळालं पाहिजे, शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, पोलीस भरती लवकरात लवकर केली पाहिजे, ॲडव्होकेट, पत्रकार, डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट आला पाहिजे, ॲडव्होकेट वेलफेअर फंड ॲक्ट 2001 आला पाहिजे, इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मराठी भाषा दिन झाला पाहिजे आणि महात्मा फुले यांच्या नावाने शिक्षक दिन झाला पाहिजे, कारण राधाकृष्णांनी PhD प्रबंध चोरलेला होता। अशा चोराच्या नावाने शिक्षक दिन होण्यापेक्षा तो महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या नावाने व्हावा, यासाठी आम्ही विधिमंडळामध्ये पाठपुरावा करणार आहे। पदवीधर विकास महामंडळाची स्थापना करून 0% व्याजदराने पदवीधरांच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज दिलं पाहिजे, पदवीधरांना भत्ता दिला पाहिजे, उच्च शिक्षणासाठी अनुदान दिलं पाहिजे आणि ॲग्रीबेस इंडस्ट्री उभी करण्यासाठी पदवीधरांना 0% व्याजदराने अनुदान दिलं पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि ती भूमिका मांडत आहोत। फडणवीस सरकारने पुरंदरला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, ज्या पुरंदरींनी शिवाजीराजे जिजाऊंची बदनामी केली, त्यावेळेस भाजपचे नेते टाळ्या वाजवत होते। आता जे भाजपचे उमेदवार उभे आहेत, संग्राम देशमुख, ते पुरंदरचा निषेध करणार आहेत का? फडणवीसांचा निषेध करणार आहेत का? भूमिका जाहीर करावी। आम्ही आमची भूमिका जाहीर करतो विधिमंडळात गेल्यानंतर, विधान परिषदेत गेल्यानंतर। पुरंदरला दिलेला शासनाने पुरस्कार जो आहे तो रद्द केला पाहिजे। पदवीधरांच्या हक्क अधिकारासाठी आम्ही आवाज उठवणार आहोत। म्हणजे राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार आहे, 5 मिनिटे सलग पदवीधरांच्या प्रश्नावर बोलू शकत नाही। त्या अजित पवारांना प्रचंड घाबरतात आणि अजित पवारांचा जुन्या पेन्शन योजनेला विरोध आहे। मग अजित पवारचा विरोध डावलून हे पदवीधरचे उमेदवार जे अरुणांना लाडा आहेत, साधे सरळ माणूस आहे, हे काय पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढू शकत नाहीत। आणि मला खात्री आहे पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील स्वाभिमानी आणि सुज्ञ पदवीधर या दोन साखर कारखानदाराला गाडल्याशिवाय राहणार नाहीत। ज्यांनी आयुष्यभर ऊसाचा काटा मारला, त्यांचा काटा काढल्याशिवाय पदवीधर मतदार राहणार नाहीत आणि योग्य सुज्ञ आणि भूमिका घेणाऱ्या उमेदवारालाच सुज्ञ आणि स्वाभिमानी पदवीधर निवडून देतील, याच्या मला खात्री आहे। कारण 5 जिल्ह्यांमध्ये आम्ही 2 वर्षापासून फिरतो आहोत, नोंदणी केलेली आहे आणि डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, तरुण पदवीधर यांचा कल योग्य, निर्भीड आणि भूमिका घेणाऱ्या उमेदवाराकडे आहे, याच्या मला खात्री आहे। मी डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे, अनुक्रमांक 61, पसंती क्रमांक 1। धन्यवाद।